श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. 16 तारखेपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी हरिपाठ, श्रीमद भागवत कथा, कीर्तन, हरिजागर आणि प्रवचनाचा समावेश आहे. स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठाच्या माध्यमातून हा सोहळा रंगत आहे. मोठ्या प्रमाणात भाविकही याचा आनंद घेत आहे. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. नाव संपूर्ण श्री बाळासाहेब फणसे, फणसे स्वामी या फणसे बाबा या नावाने महाराष्ट्रात लोक ओळखतात. शालेय शिक्षण बीएमनर्स स्पेशल इंग्लिशाविषयी आणि शिक्षणानंतर इन्कम टॅक्स ऑफिसला सल्ला लागलो. इन्कम टॅक्सची तपवी काही तिथे न पाटल्यामुळे 3 वर्षांनी नोकरी सोडून दिली आणि देवभक्ती देशभक्तीला होऊन घेतलं. प्रथम 6 महिने कात्रज घाटात मौन धारण करून अनुष्ठान पत्करलं. पुढे कल्याणला आलो. इथे श्री वाल्मिकराव गुंजाळ यांनी एक रूम दिला. त्या ठिकाणी त्याचं गीता भवन असं नाव ठेवून त्या रूममध्ये बाहेरून करू आणि आतमध्ये वाचन अनुष्ठान नामस्मरण हे केलं. 121 गीताभाषांचा अभ्यास केला. भगवंताने प्रेरणा दिली हे राष्ट्र घडवावे, जरी मनी ऐसे भावे तरी गीताशास्त्र अभ्यासावे बांधवा, माझ्या नशिबी नाही हे बोलणे व्यर्थ पाहिजे. मानवा शिल्पकार होई जीवनाचा, प्रयत्नवादी व्हावे, आपले उद्दिष्ट गाठावे, तववरीनं थांबावे क्षणभर आणि गीतेवर भाष्य दिलं. गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे 11 भागात विभाजन करून हे भाष्य लिहिलं. त्यानंतर स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ या संस्थेची स्थापना झाली आणि संस्थेच्या माध्यमातून पंढरपूरला भगवान श्री पांडुरंगरायांच्या दर्शनासाठी मड बारागाव इथून एक पालखी सोहळा सुरू केला. महाडवरून भगवान श्री वीरेश्वरांचा पालखी सोहळा, श्री क्षेत्र आळंदीला माऊली ज्ञानराजांच्या दर्शनासाठी कार्तिकवारी निमित्त आला आणि त्र्यंबकेश्वरला आनंदवाडी, नांदगाव सदो, खडकजाम अशा 3 दिंड्या पायी यायला लागल्या आणि विस्तार वाढला. हेतू हा अनेक समाजाशी संपर्क व्हावा, अनेक कीर्तनकार प्रवचनकार तयार व्हावे, व्यसनमुक्त देश व्हावा, देशभक्तीची जाणीव सगळ्यांना व्हावी याच्यासाठी अहोरात्र घडतो. जी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आज राष्ट्रगीताबरोबर 1000 शाळेत विद्यार्थी म्हणतात. ती प्रार्थना अशी आहे, जगच्चालका विश्वंभरा विश्वनियंत्या परमेश्वरा भाग्यविधात्या ईश्वरा कृपावंता दयाघना राष्ट्रधर्मी जाग येऊ भेदभाव समोर जाऊ अखंडत्व नित्य राहू सकळ भारतीयांचे राष्ट्र माझे पंचप्राण देशासाठी ही जीवन स्वर्गावनी महान प्रिय माझी मायभूमी ऐस निष्ठा घरोघरी प्रभू भावी सर्वांतरी सर्व जाणता तू श्रीहरी मागणे हे ची तवचरणी श्रीरामाचे आचरण श्रीकृष्णांचे विचारधन घेऊन. आणि बाबांनी ह्या धुळीचा स्वर्ग केला, तसे अनेक मुलांना घडवलं. 1000 लोक इथे येऊन हा जो भगवंताच्या नावाचा उद्घोष चालतो याचं मुख्य कारण म्हणजे मी फौजमध्ये नोकरी केलेली आहे आणि फौजचं जीवन कसं खेळापे आणि मजा मारा, पण योगागानं बाबांची भेट झाली आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं आहे. ते सोन्याबरोबर संपूर्ण बाबांच्या परिचयामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर आमचा परिचय झाला. ही निवड बाबांची कृपा आहे आणि त्याच्यामुळं आमचं जीवनसुद्धा सुखी झालं. मी नारायण रामा चव्हाण, मी रेसनिंग इन्स्पेक्टर होतो, पण आमचे गुरुबंधू फुटवाडना यांच्या संपर्क आल्यानंतर बाबांचं दर्शन झालं तेव्हा बाबांना जागानंतर कुठे देवळामध्ये वगैरे आपले कीर्तन भजन व्हायचं. पण मी उषा बाळासाहेब फणसे, माझे आई वडील मालकरी होते. माझे वडील म्हणायचे मुलगा हिला मालकरी हवा. मग हे लग्नाच्या आगीपासूनच कीर्तन करत होते, त्याच्यामुळे माझ्या वडिलांना यांना आवडली. माझ्या वडिलांना हे आवडली. माझा मुलगा मृदंग वाजवतो, नातू पेटी वाजवतो आणि चाली म्हणतो तो. पण मी आयुष्यात 17 मुलं सांभाळली,
त्यांचं शिक्षण करून त्यांची लग्न करून ते प्रत्येकाच्या आपापल्या घरी आहेत. सगळे समाज प्रबोधन करतात, समाज व्यसनमुक्तीचं कार्य करतात. म्हणजे सगळे मुलं आणि सगळे नोकरीला असून त्यांना मुलं बाळ बायका पोरं सगळं आहे. संसार करून परमार्थ करतात ते. आणि ही मुलं बिन आई वडिलांची होती अशी मुलं मी. आज दुसऱ्या दिवशी सेवेसाठी निवडलेला आपण देहूनिवासी जगतमंदिर जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचा जर उत्तम गतीला जावा असं वाटत असेल तर तुला काय करावं लागेल याच अचूक मार्गदर्शन विश्वसंत तुकाराम महाराज महाराज आपल्याला या अभंगातून करतात. विठ्ठल भगवान श्री पांडुरंगरायांना प्रणाम करतो. माऊली ज्ञानराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत सद्गुरुनाथ यंत दर्शन मनोजवल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरभूतं धन चौथा तिसरा धंदा करी. विठ्ठल विठ्ठल